डॉक्टर हेडगेवार जन्म शताब्दी सेवा समिति के उपक्रम के चलते चंद्रपुर जिले के दुर्गम भाग के नागरिकों के आरोग्य की सेवा उनके गांव में ही उपलब्ध कराई जा रही है। चंद्रपुर जिले के दुर्गम भाग के गाँव वासियों को अच्छी आरोग्य सुविधा उनके गांव में उपलब्ध हो, इस हेतु से मोबाइल क्लिनिक की सेवा इसके पूर्व डॉक्टर हेडगेवार जन शताब्दी सेवा समिति द्वारा शुरू की गई है। अभी संस्था को एक नई एम्बुलेंस मिली है, जिसकी वजह से दुर्गम भाग के ग्रामीणों की सेवा करने में सहयोग मिलेगा, ऐसा उल्लेख डॉक्टर सच्चिदानंद मुंडेवार ने किया। इस मौके पर नई एम्बुलेंस की पूजा की गई। इस दौरान IMA के डॉक्टर मंगेश गुलवाड़े, आरोग्य भारती के उमेश चांडक, चंद्रपुर गढ़चुली जिला पेट्रोल डीलर्स एसोसिएशन के अध्यक्ष घनश्याम भाई दरबार, संस्था के अध्यक्ष वसंत राव टोटे, सचिव एडवोकेट आशीष धर्मपुरीवार तथा संदीप बच्चूवार, मुकुल पाठक आदि मौजूद थे तथा इस संबंध में डॉक्टर सच्चिदानंद मुनगंटीवार ने जानकारी दी। डॉक्टर हेडगेवार सेवा समितीला सरकारकडून ॲम्ब्युलन्स मिळाली आणि या ॲम्ब्युलन्सचा उपयोग खेड्यापाड्यात जाऊन लोकांचं रोगनिदान करून त्यांना औषधी देणं आणि ऑपरेशनच्या केसेस असतील त्यांना चंद्रपूरला आणणं अशा प्रकारच्या कामाची सुरुवात आजपासून होत आहे आणि समाज आमच्या पाठीशी असल्यामुळं हे आम्ही जे काम सुरू केलेलं आहे ते यशस्वी होईल याची खात्री आहे। समाजामधील दूरवर असणारे जे आपले समाज बांधव आहेत, खेड्यापाड्यात राहणारे समाज बांधव आहेत, त्यांच्यापर्यंत रुग्णसेवा आरोग्यसेवा पोहोचवण्यासाठी हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे। हा उपक्रम या उपक्रमाचे फलित म्हणून सर्व लोक प्रयत्न करत आहेत। या ठिकाणी हेगडेवार स्मारक समितीचे अध्यक्ष आदरणीय वसंतरावजी थोटे, आरोग्य भारतीचे अध्यक्ष आदरणीय उमेशजी चांडक, विश्वस्त आमचे डॉक्टर सच्चिदानंदजी मुनगंटीवार, सोबतच या ठिकाणी सर्व सेवाभावी असे महानुभव इथं आहेत आणि त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आरोग्यसेवा ही खेड्यापाड्यामध्ये पोहोचली पाहिजे हा उद्देश घेऊन प्रत्येक ठिकाणी खेड्यात जाऊन रुग्ण तपासणी करून त्यांना औषधोपचार करणे हा मानस या ठिकाणी आम्ही व्यक्त करीत आहोत आणि या संकल्पनेला या प्रकल्पाला आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेत।